श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 9 डिसेंबर 2023, भागवत एकादशी. उद्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या भोवती असलेली सर्व नकारात्मकता दूर होईल. ही वस्तू कोणती आहे? आंघोळ करत असताना कशाप्रकारे आंघोळ करावी आणि आंघोळ करत असताना कोणता मंत्र जाप आपल्याला करायचा आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, 12 महिन्यामध्ये 24 एकादशी तिथी येतात. प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि केले जाणारे उपायही वेगळे असतात आणि त्याचे होणारे लाभही वेगवेगळे असतात. तर उद्याची आलेली भागवत एकादशी ही अतिशय महत्त्वाची आहे. तसं तर प्रत्येक एकादशी तिथी ही श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असते. तर यंदाची ही आलेली एक भागवत एकादशी या आधीच्या दिवशी म्हणजेच 8 डिसेंबर रोजी आलेली आहे स्मार्थ एकादशी. अशा दोन्ही एकादशी एकदाच लागोपाठ येणं हाही एक शुभ संयोग आहे. त्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला काही पितृदोष असतील, काही शत्रुपीडा असतील, म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल, कोणी आपल्या मागे विनाकारण लागलेलं असेल, घरामध्ये वादविवाद होत असतील, भांडणं कटकटी होत असेल, घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, तर हे सर्व दोष नाहीसे व्हावेत. घरामध्ये असलेली नकारात्मकता नाहीशी व्हावी आणि तुमच्या आयुष्यामधील अडचणी दूर होऊन तुमचं आयुष्य सुखमय आणि समाधानकारक व्हावं यासाठी हे उपाय केले जातात. अतिशय छोट्या छोट्या वस्तू देखील आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडवून आणतात. तर बघा, आपली बऱ्याचदा काय होतं की आपल्या स्वतःमध्ये सुद्धा खूप नकारात्मकता असते. आपल्याला काही पितृदोष असतात, घरामध्ये असलेले वास्तुदोष ज्यामुळे आपल्या घरामध्ये विनाकारण चिडचिड होते. जसं की आपल्या पतींवरती, आपण मुलांवरती चिडचिड करत असतो आणि यामागे असलेलं कारण आपल्याला नेमकं काय आहे ते कळत नसतं. त्यासोबतच तुमचे पती घरामध्ये आल्यानंतर जर चिडचिड करत असतील, तुमच्यावरती, तुमच्या मुलांवरती रागराग करत असतील, तर अशा वेळेस त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा, म्हणजे एकूण संपूर्ण कुटुंबियांच्या पाण्यामध्ये तुम्ही उद्याच्या दिवशी ही वस्तू टाकायची आहे. तर बघा, उद्या 9 डिसेंबर 2023 रोजी आहे भागवत एकादशी आणि उद्या शनिवार देखील आलेला आहे. आपल्या मागे असलेले राहू केतू यांचे दोष असतील, काही शत्रुपीडा असतील, तर ती दूर व्हावी नाहीशी व्हावी यासाठी आपण शनिदेवांची सेवा उपासना करत असतो. तर उद्याची आलेली भागवत एकादशी ही शनिवारी आल्याने उद्याच्याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसं तर एकादशी तिथी ही आज देखील आहे. आज म्हणजे 8 डिसेंबर रोजी स्मार्थ एकादशी तिथी आलेली आहे. पण आपल्याला हा उपाय उद्याच्याच दिवशी करायचा आहे, कारण तो उपाय आपण शनिवारी केल्यामुळे शनिदेवांची कृपादृष्टी आपल्याला मिळेल आणि आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होईल. तर बघा, उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत. यातल्या सगळ्याच वस्तू तुमच्याकडे नसतील तर यातली जी असेल ती वस्तू तुम्हाला टाकायची. तर सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद जी आहे ती श्रीहरी श्री विष्णूंना खूप प्रिय आहे. हळदीचे उपाय आपण एकादशी तिथीला गुरुवारच्या दिवशी करत असतो, यामुळे त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहते. म्हणून आपल्याला चिमूटभर हळद टाकायची. त्यानंतर आपल्याकडे गाईचं गोमूत्र असेल तर ते आपल्याला थोडंसं 1-2 थेंब टाकायचं आहे. 1-2 थेंब आपल्याकडे गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 1-2 पिंपळाची पानं टाकायची आहेत. पिंपळाच्या पानामध्ये साक्षात श्रीहरी श्री विष्णूंचा वास असतो, त्यामुळे पिंपळाची पानं तुम्हाला मिळाली तर ती तुम्हाला आवर्जून टाकायची आहेत. एकतर आदल्या दिवशीच, म्हणजे आज तुम्ही तोडून आणू शकता किंवा तुम्ही उद्या सकाळी तोडून आणली तरीही चालते. यासोबतच काही तुळशीची पानं देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. एकादशी तिथीला आपण तुळशीला स्पर्श करत नाही, तुळशीची पानं आपण एकादशीच्या दिवशी तोडत नाही. त्यामुळे तुमच्याकडे आधीच तोडून ठेवलेली तुळशीची पानं असतील तर ती तुम्ही टाकू शकता. किंवा तुळशीची पानं बघा, तुळशीजवळ तुम्ही गेलात तर खाली अशी सुकलेली पानं पडलेली असतात, तर ती घेऊन तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरीही चालते. तर बघा, आता यातल्या सगळ्याच वस्तू तुम्हाला मिळतीलच असं नाही, कारण जसं की पिंपळाची पानं असतील किंवा तुळशीची पानं नाही मिळाली तरी चिमूटभर हळद ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असते. गोमूत्र किंवा गंगाजल यापैकी एक वस्तू तुम्ही टाकली तरी चालेल. ह्या दोन्ही वस्तू टाकल्या तरी तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होईल. पण ह्या सर्व वस्तू जर टाकल्या तर तुम्हाला खूप लाभ होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जर शक्य झालं तर ह्या सर्वच वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. आणि असं नाही की फक्त तुम्हाला स्वतःलाच हे सर्व घालून आंघोळ करायचे, कुटुंबातील सर्व सदस्यांनी उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही ह्या सर्व वस्तू टाकाव्यात. कारण कसं आहे, घरामध्ये जर वास्तुदोष असतील त्यामुळे सुद्धा इतर घरातील व्यक्तींवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या घरातील सर्व कुटुंबियांभोवती असलेली नकारात्मकता या उपायामुळे दूर होऊ शकते. तर बघा, आंघोळ करत असताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. बऱ्याचदा आपण काय करतो की आंघोळीचं पाणी हे डायरेक्ट डोक्यावरती घेत असतो,
यामुळे सुद्धा आंघोळ केल्यानंतरचे जे लाभ असतात, म्हणजे आंघोळ केल्यानंतर येणारी सकारात्मकता आपल्यामध्ये उतरत नाही. तर काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला नक्कीच उद्याच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर तुमच्यामध्ये फरक जाणवायला लागेल. आंघोळ कधीही निर्वस्त्र होऊन करू नये. आंघोळ करत असताना आधी, सगळ्यात आधी जो मग आपण भरून घेणार आहोत तो आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावरून घ्यायचा असतो. त्यानंतरचा दुसरा आपण मग भरून घेतो तो आपल्याला डाव्या खांद्यावरून घ्यायचा असतो आणि त्यानंतर आपण डोक्यावरून आंघोळ करायची असते. ही आहे आंघोळीची योग्य पद्धत. बऱ्याचदा आपण काय करतो की गडबडीमध्ये आंघोळ करायला जातो आणि डायरेक्ट डोक्यावरती पाणी घेतो, तीही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. यामुळे सुद्धा आंघोळ केल्यानंतरची जी सकारात्मकता आहे ती तुमच्या शरीरामध्ये उतरत नाही. आणि त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला एक मंत्रजाप करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला शनिदेवांच्या नावाचा मंत्रजाप करायचा आहे. कारण कसे, उद्या शनिवार आहे, शनिदेवांची कृपादृष्टी लाभावी, आपल्या जीवनातील शत्रुबाधा दूर व्हावी, काही शत्रू तुम्हाला त्रास देत असतील तर त्यांचे दोष नाहीसे व्हावेत, पितृदोष नाहीसे व्हावेत, यासाठी शनीच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही विष्णुदेवांच्या मंत्राचा जप करू शकता, ज्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल. कारण उद्याच्या दिवशी एकादशी तिथी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी श्रीहरी श्री विष्णूंची सेवा उपासना करायची असते. अखंड नामस्मरण जरी केलं तरी ती सेवा त्यांच्यापर्यंत पोचते. एकादशीच्या दिवशी बरेच जण उपवास करतात, पण उपवास करणं प्रत्येकाला जमत नाही, त्यामुळे जी जमेल ती सेवा तुम्ही एकादशीच्या तिथीच्या दिवशी केली ना तर तुम्हाला त्या केलेल्या सेवेचं निश्चितपणे फळ मिळतं. किंवा तुम्ही आंघोळ करत असताना शनिदेवांच्या मंत्राचा 11 वेळा जप करू शकता, ज्यामध्ये ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर 11 वेळा श्रीहरी श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करा, ज्यामध्ये ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. कोणतंही नामस्मरण तुम्ही उद्याच्या दिवशी केलं तर तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होईल, तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष नाहीसे होतील, तुम्हाला जर काही पितृदोष असतील तर ते नाहीसे होतील. एवढे हे प्रभावी उपाय आहेत. काही विशिष्ट तिथींवरती काही उपाय केले तर तुमच्या मागे असलेल्या सर्व समस्या हळूहळू दूर होतात. तर बघा, उद्याच्या दिवशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या मागे असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष नाहीसे व्हावेत यासाठी आपण संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण देखील करू शकतो. पण प्रत्येकाकडून ही सेवा होईलच असं नाही, त्यामुळे काही न करण्यापेक्षा काहीतरी सेवा केलेली कधीही चांगली असते. त्यामुळे ज्यांना वेळेअभावी काही सेवा करणं जमत नसेल त्यांनी अखंड नामस्मरण केलं तरीही सेवा भगवंतापर्यंत पोहोचते. त्यामुळे उद्याच्या एकादशी तिथीला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू आवर्जून टाकायला विसरू नका. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते, इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.